अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास योजनांचं उद्घाटन. अरुणाचल प्रदेशसाठी दूरदर्शनची नवी वाहिनी आजपासून. नवभारताच्या विकासाकरता ईशान्येकडील राज्यांची प्रगती आवश्यक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कल्पनांना आकार देऊन उद्योगधंद्यात त्यांचा योग्य वापर केल्यास देश प्रगतीपथावर जाईल, सुरेश प्रभू. देशात गरिबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचं सरकार येणं आवश्यक आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आगामी निवडणूक देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी असल्यानं भाजपा कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावं, अमित शहा यांचं आवाहन. आचारसंहितेपूर्वी भ्रष्टाचार विरहित आणि गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करणार, विनोद तावडे यांची ग्वाही. आणि राज्यात सर्वत्र पुन्हा थंडीचा कडाका, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट. नमस्कार, साडेचारच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. नवभारताच्या विकासासाठी ईशान्येकडच्या राज्यांची प्रगती वेगानं होणं आवश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर इथं जाहीर सभेत बोलत होते. आयजी पार्क इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी त्यांनी केली. ईशान्य भारताच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी अरुणाचल प्रदेशमध्ये 4,000 कोटी रुपये खर्चाच्या विकास योजनांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पूर्व भारताच्या विकासाकरता 13,000 कोटी रुपयांच्या योजनांचं कार्य वेगानं सुरू असून त्यापैकी 4,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शिलान्यास आज झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नॉर्थ ईस्ट का तेज गती से विकास होगा, ये विकास संसाधनों का भी है और संस्कृति के गौरव का भी है. ये विकास अलग अलग क्षेत्रों को जोड़ने का भी है और जन जन को भी जोड़ने का है. अरुणाचल प्रदेश हा उगवत्या सूर्याचा देश असून देशाच्या जलदगतीनं होणाऱ्या प्रगतीचं ते द्योतक आहे असं ते म्हणाले. इथं वीज निर्मिती करण्याची अभूतपूर्व क्षमता आहे, तसंच हे क्षेत्र देशाच्या सुरक्षेशी निगडीत अतिशय महत्वपूर्ण क्षेत्र असूनही याआधीच्या सरकारनं इथं आवश्यक सुविधा निर्माण केल्या नव्हत्या अशी टीका त्यांनी केली. नवीन विमानतळ आणि रेल्वे मार्गामुळे इथं येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण वाढेल आणि पर्यायानं रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मजबूती मिलेगी इन परियोजनाओं से. जहां एक राज्य की स्वास्थ्य सेवाओं की सेहत बेहतर होगी तो वहीं दूसरी तरफ अरुणाचल की संस्कृति को भी बढ़ावा मिलेगा. केंद्र सरकारनं ईशान्य भागाच्या विकासासाठी 44,000 कोटी रुपयांचा निधी दिला असून तो गेल्या सरकारनं देऊ केलेल्या निधीच्या दुप्पट आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या हस्ते होतोगी इथल्या ग्रीनफील्ड विमानतळाचा आणि अरुणाचल प्रदेशातल्या सेला बोगद्याचा शिलान्यास झाला. या बोगद्यामुळे तावांग प्रदेश वर्षभर उर्वरित भारताशी संपर्कात राहण्यास मदत होणार आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतरही 1 तासानं कमी होणार असून यामुळे पर्यटनालाही प्रोत्साहन मिळणार आहे. 110 मेगावॅट क्षमतेचं जलविद्युत संयंत्र पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी महामंडळाच्या कार्यालयाच्या कोनशिलेचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. तसंच अरुणाचल प्रदेशसाठी डीडी अरुणप्रभा या दूरदर्शनच्या नव्या वाहिनीचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं. दूरदर्शनची ही 24वी वाहिनी ठरणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी आसामला भेट देऊन नुमालीगड तेल शुद्धीकरण कारखान्याचं भूमिपूजन केलं. चांगसारी इथं एम्ससाठी तर गुवाहाटी इथं ब्रह्मपुत्रा नदीवर 6 पदरी पुलासाठी पायाभरणी केली.
नागरिकत्व कायद्यासंदर्भात अपप्रचार केला जात आहे असं सांगून ईशान्येकडच्या राज्यांच्या नागरिकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत बांगलादेश सीमा पूर्णपणे सील करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कल्पनांना आकार देऊन उद्योगधंद्यात त्यांचा योग्य वापर केल्यास देश प्रगतीपथावर जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हास्तरीय व्यवसाय आराखडा स्पर्धेचं उद्घाटन आज सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालयात झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या आणि ग्रामीण महिला तसंच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत गाव पातळीवर 5 गट निर्माण केले जाणार असून त्यांना राज्यभरातून विविध उद्योगांशी निगडीत काम दिलं जाणार आहे. या समूहांनी केलेलं काम आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाणार असून राज्य सरकारही त्यांच्याकडून उत्पादनांची खरेदी करणार आहे. व्यवसाय वृद्धीच्या संकल्पना खरोखरच आकर्षक असतील तर त्यांना जागतिक आर्थिक मंचासाठी व्यासपीठही मिळवून दिलं जाईल अशी ग्वाही प्रभू यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात चंद्रपूर, अकोला, कोल्हापूर, नागपूर आणि इतर जिल्ह्यातल्या प्रतिनिधींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाग घेतला होता. येणारा काळ देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असून 2019 ते 2024 यामध्ये गरिबी निर्मूलन प्रत्यक्षात होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचं सरकार येणं आवश्यक आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केलं. पुण्यात आज बूथ कार्यकर्ता अर्थात शक्ती केंद्र प्रमुख संमेलनात मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 4.5 वर्षात देशातली विषमता दूर करून अंत्योदयाचं कार्य केलं आहे. 2030 मधल्या प्रगतीशील भारतासाठी प्रगतीपथ आखून दिला आहे. मात्र 2019 निवडणुकीत हरलो तर देश माफ करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आज जगातला प्रत्येक देश 21वं शतक भारताचं आहे असं म्हणत असून 2020 ते 2035 ही वर्ष देशासाठी महत्वाची वर्ष आहेत असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. त्यांनी केलेलं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपर्कावर भर द्या असं मुख्यमंत्री म्हणाले. मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना FRP साठी एकदाही आंदोलन करावं लागलं नाही असंही त्यांनी नमूद केलं. सत्तेसाठी नाही तर भारत देशासाठी ही निवडणूक महत्वाची असल्यानं कार्यकर्त्यांनी झोकून देऊन कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. भाजपा हा पक्ष नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. भाजपाच्या विजयाचं रहस्य कार्यकर्ता आणि बूथ नियोजनात आहे असं शहा यांनी सांगितलं. जातीयवाद आणि घराणेशाही मानणारे तसंच एकमेकांच्या खोटी स्तुती करणारे पक्ष सत्तेत आले तर देशात अराजकता येईल असं शहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तळागाळापर्यंत विकास पोहोचवला. सवर्ण आरक्षणामुळे आर्थिक दुर्बल घटकांचा विचार केला. सर्जिकल स्ट्राईकवरून पाकिस्तानला धडा शिकवला. अर्थसंकल्पात देशाच्या संरक्षणासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केली असं अमित शहा यावेळी म्हणाले. गेल्या 55 वर्षात देशाचा विकास झाला नाही असं सांगून त्यांनी काँग्रेसवर टीका केली. ही निवडणूक देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी असल्यानं भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया यात्रेकरूंसाठी अधिक सोयीची झाल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत सांगितलं. खादिम उल हुजाज या 2 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन त्यांनी केलं. स्वातंत्र्यानंतर प्रथमच 1,75,025 या विक्रमी संख्येनं 2018 मुस्लिम यात्रेकरू हज यात्रेला गेले आणि ते अनुदानाशिवाय. यामध्ये 48% समावेश होता अशी माहिती त्यांनी दिली. 2019 2,340 मुस्लिम महिला मेहरम अर्थात सोबतीला पुरुष न घेता हजला जाणार आहेत. या महिलांना लॉटरी पद्धतीशिवाय यात्रेला पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी सर्व राज्यातल्या मुस्लिम महिलांनी अर्ज केले आहेत. हज यात्रेच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यामुळे आणि ही प्रक्रिया 100% डिजिटल केल्यामुळे यात्रेचा प्रवास भाड्यातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी आज पुण्यात भारतीय माहिती सेवेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शासकीय प्रसारमाध्यमांच्या कामकाजाबद्दल माहिती घेणं, शासनाच्या ध्येयधोरणांची माहिती देशातल्या विविध ठिकाणी जाऊन मिळवणं तसंच आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र आणणं, ग्रामीण आणि शहरी भागातल्या गरजा जाणून घेण्याबाबत सहाय यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीला पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक पी एन मिश्रा, अतिरिक्त महासंचालक डी जे नारायण, आरओबीचे उपसंचालक संतोष अजमेरा, पुणे आकाशवाणी वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर उपस्थित होते. मतदारांचं नाव, नवीन नोंदणी तसंच मतदार ओळखपत्रामध्ये केलेले बदल किंवा दुरुस्ती याची पडताळणी करणाऱ्या मतदार पडताळणी आणि माहिती कार्यक्रम अर्थात व्हीव्हीआयपीचं उद्घाटन काल निवडणूक आयोगानं केलं. याशिवाय निवडणूक आयोगानं सर्व जिल्ह्यांमध्ये संपर्क केंद्र उभारली असून त्याचा मतदार मदत क्रमांक 1950 असा आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी यावेळी दिली. सार्वजनिक निवडणुकीदरम्यान माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरच्या 2 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान या कार्यक्रमाचं अनावरण करण्यात आलं. तीन दिवसांचा कृषी कुंभ आजपासून बिहारमधल्या मोतीहारी इथं आयोजित केला जात आहे. या कृषी कुंभमध्ये देशभरातून जवळपास 2000 कृषी वैज्ञानिक आणि 15000 शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते संयुक्तपणे या कृषी कुंभाचं उद्घाटन होणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान याला प्रोत्साहन देणं हा या कृषी कुंभाचा उद्देश आहे. 3 दिवसांच्या या कृषी कुंभमध्ये 14 तांत्रिक सत्र होणार असून कृषी वैज्ञानिक, तज्ज्ञ आणि शेतकरी यांच्या दरम्यान थेट संवाद साधला जाणार आहे. पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवताना नागरिकांना, विशेषतः महिलांना होणारा त्रास वाचावा आणि टँकरच्या पाण्याचं योग्य वितरण व्हावं यासाठी राज्यातल्या दुष्काळी भागातील 1000 गावांमध्ये 10000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लास्टिक टाका बसवण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातली दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनानं केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पाटील यांनी घेतला. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि अहमदनगर या 6 जिल्ह्यात 8 गोशाळांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून यामध्ये आतापर्यंत 7375 जनावरं दाखल झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मंडळ स्तरावर जनावरांची संख्या वाढल्यास एकापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही पाटील यावेळी म्हणाले. पाणी टंचाई असलेल्या 1688 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू आहेत. 10 नळ जोडलेल्या या टाक्यांमध्ये टँकरचं पाणी भरून ठेवण्यात येणार असल्यामुळे सर्वांना व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. दुष्काळ कालावधीत जनावरांसाठी 144 लाख मेट्रिक टन वाळलेल्या चाऱ्याची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी योजनेच्या वैरण विकास कार्यक्रमाअंतर्गत 9.5 लाख मेट्रिक टन हिरव्या वैरणीचं उत्पादन करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यानंतरच्या 72 वर्षांनंतरही वाशिम जिल्ह्यातलं दुर्गम आदिवासी गाव पाण्यासाठी तहानलेलं होतं. मात्र तिथल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेमुळे त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलात वसलेला वनग्राम रुई हा आदिवासी पाडा. शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत सुविधांची इथे कायम वानवा. येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यानं शासनाच्या योजना तर दूरच, पण कुठल्याही विभागाचे अधिकारी सुद्धा कधी या भागात आले नाहीत. अनेक वर्ष प्रतीक्षा केल्यानंतरही कुठलाच मार्ग न निघाल्यानं इथल्या नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली होती. सध्या इथे आदिवासी गोंड समूहाची केवळ 12 कुटुंब राहत आहेत. या गावाची व्यथा पाहून जलहक्क कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आणि या गावची पाण्याची समस्या दूर झाली. या रुई गावामध्ये
72 वर्ष झाल्यानंतरही स्वातंत्र्याचे पाणी पोचलं नाही. इथे पाणी पोचावं यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो. एका केवळ विंधन विहिरीमुळे म्हणजे काटेपूर्णा नदी जी शेजारी होती ही नदी असतानाही हे गाव कोरडं राहायचं हे दुःख आम्हाला पावल्या गेलं नाही म्हणून आम्ही यासाठी कार्यरत झालो. पुढे चालून वन अधिकार कायदा सुद्धा लागू करावा यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू. उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांना ही समस्या समजल्यानंतर अधिकाऱ्यांचा ताफा या गावी पोहोचला. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या गावात विंधण विहीर खोदण्यात आली. या गावामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी पाण्याची एक मोठी समस्या आहे आणि दुसरी म्हणजे विद्युतची आहे. तर पाण्याच्या संदर्भामध्ये 26 जानेवारीला एक बोर खणला, त्यामध्ये पाणी भरपूर लागलेलं आहे. लवकरच या गावामधल्या लाईनची समस्या निकाली काढण्यात येईल आणि या गावाला विद्युत पुरवठा करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. शासन यंत्रणेकडून तत्काळ सकारात्मक पाऊल टाकल्याचा परिणाम आज या गावात पाहायला मिळत आहे. गेली कित्येक वर्ष तहानलेल्या या गावाची तहान यामुळे भागल्याचं दिसतंय, त्यामुळे गावकरीही आनंदात आहेत. आम्हाला 4 महिने डोक्यावर पाणी न्यावं लागे, आम्हाला डोक्यावर पाणी आणू आम्हाला कंटाळ येत जाय. पण आमच्या गावात साहेब आले, असे साहेब किती येत, असे किती गेले, पण त्यांचे आमच्या गावाची काही सोय तर त्यानं केली नाही. पण आता आमच्या गावात चांगले साहेब आले, त्यानं आमच्या गावाचा फारच पालट पाडला. असा शेल्यापर्यंत बी त्यानं पालट पाडा, आम्ही त्याचे आभार मानतो. वनग्राम रुई या आदिवासी पाड्यातला पाणी प्रश्न तर सुटलाय, त्याबरोबरच रस्ते आणि वीज पुरवण्याच्या कामांनाही आता वेग आलाय. दूरदर्शन बातम्यांसाठी वाशिमहून जगदीश राजे. निवडणूक आचारसंहितेच्या पूर्वी भ्रष्टाचार विरहित आणि गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया राज्यात सुरू होईल असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. शासनानं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भरती प्रक्रिया सुरू केली आहे. उच्च न्यायालयानं निर्देश देताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करताना नियुक्तीचे काही अधिकार संस्थाचालकांना दिले असंही तावडे यांनी नमूद केलं आहे. तसंच एखादी जागा भरायची असेल तर पवित्र पोर्टलवर गुणवत्तेच्या आधारे पहिली 10 नावं संस्थाचालकांना पाठवण्यात येतील. त्यानंतर त्या उमेदवारांची मुलाखत, वर्गात शिकवण्याचे तास घेऊन गुणांकन करून नियुक्ती करावी. उमेदवाराला नाकारलं तर संस्थाचालकांना त्याची लेखी माहिती त्याला द्यावी असंही तावडे यांनी सांगितलं. एखाद्या उमेदवारावर अन्याय झाला असेल तर शासनाला कार्यवाही करता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिक्षण घेऊन आपली स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय प्रत्येकजण बाळगतो, पण दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये इच्छाशक्ती असूनही परीक्षेच्या वेळी अनेकदा वाचक लेखनिक मिळत नसल्यानं आणि परीक्षा देताना अडचणी येतात अशातच पूर्णतः अंध विद्यार्थ्यांना तर लेखनिक नसल्यानं कित्येकदा परीक्षेला मुकावं लागतं. याचा विचार करूनच दिव्यांग आर्ट गॅलरी आणि प्राध्यापक विशाल कोरडे यांच्या पुढाकारानं विदर्भात प्रथमच दिव्यांगांसाठी अकोला इथं श्री शिवाजी महाविद्यालयात लुईस ब्रेल वाचक आणि लेखनिक ही अनोखी बँक स्थापन करण्यात आली आहे. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी बाळगून दिव्यांग विद्यार्थी ब्रेल लिपीच्या सहाय्यानं अभ्यास करतात, विविध स्पर्धा परीक्षा देतात. आपली उत्तरं लिहिण्यासाठी लेखनिक मिळवणं अडचणीचं ठरतं. हे लक्षात घेऊन दिव्यांगांना गरज असेल तेव्हा लेखनिक पुरवण्यासाठी अकोला इथं ब्रेल लुईस दिव्यांग वाचक आणि लेखनिक बँक सुरू करण्यात आली आहे. यामुळे राज्यातल्या कुठल्याही दिव्यांगांकडून लेखनिकाची मागणी आल्यास त्यांना वाचक आणि लेखनिक उपलब्ध करून दिला जाणार आहे. आपल्या अंधत्वावर मात करून आपण बघतोय एमपीएससी यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षांनाही अंध बांधव चांगल्या पद्धतीनं कॉम्पिटिशन देत आहेत आणि बाकी मुला मुलींसोबत आपला अभ्यास जगाला दाखवत आहेत. पहिली कलेक्टर इथे महाराष्ट्रात झालेली आहे. म्हणजे काय होत आहे की प्रत्येक अंध बांधवांना हे जर शिक्षण व्यवस्थित मिळालं आणि त्यांना शिक्षणातील अडचणी जर दूर केल्या तर ते नक्कीच आपलं एक चांगलं बेस्ट एज्युकेशन दाखवू शकतात जगाला. त्याच्यासाठीच आम्ही ब्रेल वाचनालय आणि टॉकिंग बुक सेंटर सुद्धा सुरू केलेलं आहे. ब्रेल लुईस दिव्यांग वाचक आणि लेखनिक बँक ही पूर्णपणे सामाजिक तत्वावर कार्य करते. यात अकोल्यातल्या विविध सामाजिक संस्था, महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणी लेखनिक म्हणून दिव्यांग बांधवांना मदतीसाठी पुढे येत आहेत. आणि बँकेची करत आहे. मला या दिव्यांग आर्ट गॅलरीकडून परीक्षेसाठी लेखनिक मिळाला
आणि वाचक पण मिळाला. जेव्हा माझी एक रेल्वेची परीक्षा होती तेव्हा मला राइटर मिळत नव्हता, तर दिव्यांग आर्ट गॅलरीने मला राइटर उपलब्ध करून दिलेला आहे. या बँकच्या माध्यमातून जसे 10वी 12वी महाविद्यालयातील विद्यापीठ स्तरीय विद्यार्थी तसेच MPSC आणि UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखनिक पुरवणार येणार आहेत आणि यातून त्यांच्या शिक्षणाला बळ मिळणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी विशेष अभ्यासक्रम ऑडिओ क्लिपचीही निर्मिती करण्यात आली आहे. परीक्षेवेळी उत्तर लिहिताना लेखनिकाला व्यवस्थित उत्तरं लिहिता यावी म्हणून त्यालाही पाठ्यक्रम ध्वनिमुद्रण दिलं जातं. शैक्षणिक मदतीबरोबरच त्यांना अभ्यास घेणं, वाचनाची सोय करणं अशा विविध सोयी सुविधा दिव्यांग आर्ट गॅलरी पुरवत आहे. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण घेऊन नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावणारी परीक्षा पद्धती लेखनिक मिळाल्यानं सुकर होत आहे. त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अकोल्यातल्या बँकेप्रमाणे दिव्यांगांना मदत करणारा लेखनिक प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाला तर एकही दिव्यांग प्रगतीपासून दूर राहणार नाही. दिव्यांगांना निशुल्क लेखनिक उपलब्ध करून देणारी ही राज्यातली एकमेव बँक ठरली आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहक पदांसाठी आता हलकं वाहन चालवण्याचा 1 वर्षाचा परवाना असलेल्या महिला आणि अवजड वाहन चालवण्याचा 1 वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवार आहेत. शारीरिक पदांची भरती भरात महाराष्ट्रामध्ये धोरणाचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं निदर्शनाला आलं आहे. करण्याचं प्रमाण 3 असून ते अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. महाराष्ट्रात 2.1 आणि धूम्रविरहित 3.1 घट झालं आढळून आलं आहे. अंतर्गत 2755 माहिती आरोग्य राष्ट्रीय कुटुंबी आरोग्य पाहणीमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षण राज्यात 2005-16 या वर्षात घट आढळून आली आहे. 2005 स्त्रियांमध्ये तंबाखू सेवनाचा 10.5 होता, 5.5 तर 2005-06 पुरुषांमधील तंबाखू सेवनाचं प्रमाण 38.3% आलं आहे. आर्किट इंजिनियर सर्वेअर असोसिएशन आणि संस्थेच्या मदतीनं मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. डॉक्टरांवर उपचार करून त्यांना 1 वर्षासाठी मोफत आरोग्य पदवी देण्यात आलं. या आरोग्यपत्राद्वारे वेळीही तज्ज्ञ डॉक्टरकडून मोफत उपचार करून घेऊ शकतात. शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना सारख्या योजनांचा फायदा शिबिर महिलांना मिळत आहे. प्रत्यर्थ हे असून शिबिर आहे. युवा शेती 8 सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून आणि हा शेतीसाठी महत्वाचा घटक. मात्र ज्या शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध अडचण पंपाची शेतकरी समोर समस्या उभी राहिली, त्यावर त्या मार्ग शोध पंप योजनेचा एकूण खर्चाच्या केवळ 5% भरली आणि राज्यकृत योजनेतून त्यांच्या शेतात पाणी खाळू लागलं. वेतन कार्यातून मिळालेल्या सौरपमुळे त्यांच्या शेतात गहू आणि पपई लागवड करून समोर एक उदाहरण निर्माण केलं आहे. मला पाणी असून लाईट वगैरे काही मिळत नव्हती, अति दुर्बीण भाग असल्यामुळे. आणि मग अटल सौर कृषी पंप योजना आली
त्याच्यात मी नाव नोंदलं आणि माझं नाव त्यात आलं. त्याच्यामुळे मी आज बागायती जमीन करू शकतोय आणि माझं पीक चांगलं आहे. याच्यामुळे मला खूप फायदा झाला. नाहीतर पाणी होतं, जमीन चांगली असून मला लाईट नसल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो. तर आता ह्या योजनेचा लाभ मला मिळाला आणि मी त्याच्यामुळे मी शासनाचे आभारी आहे. राज्य शासन पुरस्कृत अटल सौर पंप योजनेमुळे अमर साळी यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सतीश साळी, जळगाव. उत्तराखंडमधल्या हरिद्वार इथं विषारी दारूचं 70 बळी गेले आहेत. बालूपूर या गावात एका नातेवाईकाच्या 13व्याला ही घटना घडली. त्यावेळी 16 जण दगावले होते. मैतानमध्ये उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी होते. उत्तराखंड सरकारनं या प्रकरणी 17 अधिकारी आणि पोलिसांना निलंबित केलं आहे. तर उत्तर प्रदेशातल्या 10 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बल्गेरिया इथं सुरू असलेल्या सोफिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी अलेक्झांडर दोन्स्की आणि अलेक्झांडर लाझारो या जोडीचा 6-3, 6-1 असा पराभव केला. उपांत्य फेरीत आता त्यांचा सामना चीन तायपाईच्या हेशिंग चेंगपेंग आणि इंडोनेशियाचा ख्रिस्तोफर रुंकव या जोडीसोबत होणार आहे. उपांत्य फेरीच्या अन्य एका सामन्यात मात्र जीवन आणि पुरव राजा या भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला. हवामान. राज्यात सर्वत्र कालपासून थंडीनं पुन्हा जोर धरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे नाशिक जिल्ह्यात किमान तापमान 9.8 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून तिथं 6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कांदा, गहू, हरभरा पिकांना थंडी दिलासादायक आहे, मात्र द्राक्ष पिकाला या थंडीचा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातही थंडीमुळे केळीवर चरका आणि करपा रोगाचं संकट उभं ठाकलं आहे. केळीची पानं पिवळी पडत असल्यानं पिकांवर परिणाम होणार या चिंतेनं शेतकरी त्रस्त आहे. जळगाव, अमरावती, अहमदनगर जिल्ह्यातही थंडीची लाट आहे. महाबळेश्वरमध्ये 6 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठल्यानं सर्वत्र हिमकण तयार झाले आहेत. उस्मानाबादमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यामध्ये कोकण किनारपट्टीवर जोरदार चक्राकार वारे वाहण्याच्या इशाऱ्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात 40-50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यात येत्या 36 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर याच क्षेत्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास योजनांचं उद्घाटन. अरुणाचल प्रदेशसाठी दूरदर्शनची नवी वाहिनी आजपासून. नवभारताच्या विकासाकरता ईशान्येकडील राज्यांची प्रगती आवश्यक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील कल्पनांना आकार देऊन उद्योगधंद्यात त्यांचा योग्य वापर केल्यास देश प्रगतीपथावर जाईल, सुरेश प्रभू. देशात गरिबीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचं सरकार येणं आवश्यक आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आगामी निवडणूक देशाच्या विकासाची दिशा ठरवणार असल्यानं भाजपा कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावं, अमित शहा यांचं आवाहन. आचारसंहितेपूर्वी भ्रष्टाचार विरहित आणि गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करणार, विनोद तावडे यांची ग्वाही. आणि राज्यात सर्वत्र पुन्हा थंडीचा कडाका, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.